रानी किन्नर बात कर रही हूँ, जलगांव महाराष्ट्र से। हमारे यहाँ बहुत बड़ा दहशत हल्ला हुआ है कुलगाम में। हमारे किन्नर लोग भी कोई कम नहीं है, हमको कोई चैनल दे कि हम भी उनसे लड़ाई कर सकते हैं, पर लोग हमको हिम्मत में नहीं करते। तो हमारा ये कहना है, जो भी हमारे देश की तरफ कोई हमारे देश की तरफ पूरी नजर करके देखता है, उसको हम छोड़ेंगे नहीं। हम यहाँ हिंदू मुसलमान सब हम कमा कुमा के खाते हैं भारत देश में, हमको सब जन देते हैं। हम उनके लिए दुआ करते हैं, हम सैनिक लोगों के लिए भी दुआ करते हैं। आज हमारे देश की रक्षा करते हैं सैनिक लोग, हम यहाँ चैन से सोते हैं। हमारे लिए बहुत बड़ी गर्व की बात है कि हम उनके देश में हमारे जैसे लोग पलते हैं, फूलते हैं, सब जन रहते हैं। हमको बहुत बड़ा अभिमान है उनके लिए। कंगाल होता है, भारताकडून चार वेळा युद्धात हरल्यानंतर सुद्धा पाकिस्तान आपल्यासाठी आपण श्रद्धांजली पण अर्पण करणार आहोत आणि आज आपल्या भावना निवेदन देऊन देशापर्यंत जे सैनिक आपल्या बॉन्डरीवरती युद्ध लढतात त्यांच्यापर्यंत जाव्यात की हा पूर्ण भारत देश आमच्या पाठीमागे उभा आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला घाबरण्याचं काम नाही, हा संदेश देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। आणि या माध्यमातून सर्वच संस्थेचे अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सर्व जाती पंथाचे प्रमुख वक्ते असतील, आमच्या माता भगिनी सर्व स्त्री पुरुष सर्वच इथे जर आलेले युवक असतील, आणि आज या माध्यमातून आपल्या भावना आपण ज्या राष्ट्राविषयी त्या आपण या देशाच्या सैनिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच खरं आज सर्व युवकांच्या सर्व नागरिकांच्या भावना तर अशा आहेत की आम्ही स्वतः मशीन गन घेऊन तिथे लढावं का, अशा सर्वांचं रक्त उसळतंय, पण आज ते आम्ही करू शकत नाही। पण कमीत कमी आम्ही तन मन धनाने तुमच्या बरोबर आहोत, हा संदेश देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। आणि आज सर्व आयोजकांनी सर्वजण आपल्या भावना व्यक्त करत असताना, कळत असताना, निवेदनाद्वारे देत असताना आपणही सांगितलं निधी